मोहाडीच्या आंधळगावामध्ये जन्मदात्या मातेनं गर्भपात केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार आंधळगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. दरम्यान भांडण झाल्यानं पत्नी माहेरी गेली होती. यानंतर गर्भपात झाल्याचा आरोप पती नारायण नंदनवार यांनी केला आहे. नारायण नंदनवार या मुलीसोबत माझे 5 वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यानंतर आमच्या लग्नात रूपांतर झाले. 10/3/2019 आंधळगाव येथे लग्न झाला होता. त्यानंतर 30-8 काही तोंडातोंडी भांडण्यामुळे ते आपल्या आईवडिलाच्या घरी गेली. त्यानंतर तिला आणायला गेलो पण ती येण्यास नकार दिला. आणि 30/9 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अभक्षण करण्यात आले असे तिने सांगितले. मुलीवर आरोप हेच आहे की बा तुने हे कोणा परवानगीनं केली, कसं केली मला काही माहीत नाही, काही नाही, सर्व ठीक होता मग कोणत्या अचानक केली बा. नारायण नंदनवार ही आहे की नाही, 4 मंथ अमिनोरिया होती. तिचं अर्भक जे आहे बाहेर पडलेलं होतं विथ कॉर्ड, फक्त फूल आतमध्ये राहिलेलं होतं. अशा अवस्थेत ती PHC मध्ये आली होती. ते भरपूर कांदे राहतात, कधी कधी लो लाईंग प्लासेंटामुळे गर्भ खाली उतरून जातो. म्हणजे आम्ही काय नाही, त्यावेळेस फक्त तिचं प्रायमरी ट्रीटमेंट जी करायची होती, आम्ही एका सलाईनमध्ये 20 युनिट्स पिटोसिन टाकून दिले आणि फूल जे आहे प्लासेंटा ते बाहेर काढ झाल्यावर तर अशी बोलली की बा मला बाळ ठेवायचंच नाही. तेव्हा मी तिला समजवलं की बाळ ठेवत नाही तर हे चुकीचं आहे. जो तुला असं काय करायचं असतं तर तू 1-1.5 महिन्यातच केलं असतं जे करायचं असतं ते. आता 3 महिने झाले तर आम्हाला कानून गुन्हा आहे, बाळ ठेवावंच लागेल असं मी तिला बोलली. आणि तू कार्ड काढायला आमच्या उपकेंद्रामध्ये असं बोलली मी तिला. तिने नकार दिला तरी मी समजावलं तेव्हा ती मानली. पण ती कार्ड काढायला आली नाही सर. जेव्हा कार्ड काढायला नव्हती आली त्याच्यानंतर यांचं काय झालं माहीत नाही मला. त्याच्यानंतर ही आईकडे गेली तर होता बाळ पूर्णपणे घरी पडलेला असल्यामुळे बाळ कपड्यामध्ये गुंडाळला होता आणि वार पडत नव्हता म्हणून वार पडायसाठी त्यांनी PHC ला घेऊन आले अशी स्पष्ट पेंदम सिस्टर बोलली. त्यानंतर